शिवाजी विद्यापीठाचा 56वा दीक्षांत समारंभ येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून याकरता प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली असणार आहेत. तर सदर समारंभाचे अध्यक्षस्थान भगतसिंग कोश्यारी कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे भूषवणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी दिली. प्रमुख पाहुणे येत आहेत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद महाराष्ट्र राज्यपाल श्री शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंग कोश्यारी यांनी स्वीकारलेला आहे. हा दीक्षांत समारंभ 6 फेब्रुवारीला सकाळी 10:45 होऊ घातलेला आहे. या अनुषंगानं विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन आहे, ग्रंथ दिंडी आहे. आपल्याला ज्ञात असेल की गेल्या वर्षीपासून नवीन नियमानुसार पदवीदान समारंभ हा महाविद्यालयालासुद्धा व्यक्तिगत स्वरूपामध्ये महाविद्यालयाच्या लेवलवर करता येतो. एवढंच आहे की शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यापीठ म्हणून पदवीदान कार्यक्रम होतो आणि महाविद्यालयामध्ये पदवी वितरण होतं. पदवीदान समारंभ उद्याच होणार आहे. 60,167 विद्यार्थ्यांना पदवी उद्या दिली जाईल माननीय अध्यक्षांमध्ये. मला आपल्याला इथे सांगताना एक विशेष गोष्ट सांगायची वाटते की 60,167 ही अतिशय विक्रमी आकडा आहे. विद्यापीठाचा 7 पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढते आहे आणि यामध्ये आणखी समाधानाची बाब आहे की मुलींचं प्रमाण खूप झपाट्याने वाढते आणि याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यापीठ ज्या ध्येयानं ज्या उद्दिष्टानं स्थापन केलं गेलेलं होतं ते आपल्या ध्येयानं ज्या उद्दिष्टानं त्या मार्गावर चलत आहे असं मला सांगेल. या कार्यक्रमाबद्दल आणखी विशेष माहिती आपल्याला